गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 9:15 आणि 9:15 वाजता आमच्याकडे आहे ना भरपूरच पाऊस सुरू झाला। म्हणजे तसं तर 8 वाजतापासून सुरू झाला, पण एवढा नव्हता, भुरभुरी होती, पण आता आहे ना भरपूर पाऊस सुरू झालेला आहे। तर बद्दल पण आहे, आज का दिवसभर पाऊस राहणार आहे काय माहिती। मी सध्याच खाली आली, सुरू झालेली आहे, फक्त चहाला घ्यायचा। तर झोपलेलेच आहेत, हे पण झोपलेले आहेत, तर नंतर मग यांना उठवते, तर यांना तर रूममध्ये झोपवलं मी। मुलं जर खाली झोपले ना तर माझे सर्व कामं राहतात, झाडझू करायची राहते, सर्वच कामं राहतात, तर म्हणून मग त्यांना म्हटलं की बा तुम्ही आसपासून वर झोपत जा वरच्या रूममध्ये। बेटेम बेमोसम पाणी, मोगऱ्याच्या वेलाचे जे फुलं आहेत ना ते सर्व पाण्याने खाली गळले। आता पूजेसाठी तळून घेणार नंतर, पण जे बाकीचे आहेत ना ते सर्व गळलेले आहेत। किती पाऊस येणार आहे काय माहिती, पूर्ण रोड खराब झाला आमचा। या आत्ताच 10 मिनटं अगोदर खूप सारा पाऊस आला आणि आता ऊन पण तपत आहे। काय वातावरण आहे हे कोणालाच कळणार नाही आहे, आणि असा पाऊस कोणाकोणाची इकडे आहे मला कमी करून नक्की सांगितलं। अदू कशी झाली भाजी, छान झाली? आज डाळ भाजी बनवली मी, हा गोलू मामाची पण आहे। किती नंबर देणार आहे तू भाजीला, पॉइंट्स किती देणार आहे? 100 मधून 70। हा चला, आज मस्तपैकी डाळ भाजी बनवली, पोळी भात घे मग। टमाटर वेगळे काढले का? टमाटर कांदा सर्व वेगळे निघते आमच्या इथं, नाही काहीच नाही खात, कैरी पण खात नाही ती। चल कर जेवण का। हा याच्यावर हल्ली लागली हा, फुलांचे हे आहेत ना, याच्यातला कलर निघते येलो कलरचा, येलो कलर मस्त। याने नसते म्हणत हळदी, असे जे फुलं असतात ना त्याचे कलर बनतात। हा हा हे वाळू घातले मी, कारण की ना आता थोडस ऊन पडलं होतं, म्हटलं चला कांद्यांना थोडस ऊन देऊन देते आणि मग याच्यावरचे जे साल आहेत हे काढून घेणार, म्हणजे जे चांगले कांदे आहेत ना हे ठेवून देणार, बाकीचे जे खराब आहेत ते फेकून देणार। तर असे तर भरपूर फेकले आहे ना तू। हा कांदा, हा नाही ते वेगळं आहे, हे वेगळे आहे, हा हा ते वेगळं आहे। ते तोडून आताच उगवलं, ते आता उद्या हे उगवणार, त्यानंतर मग हे उगवणार, भरपूर आलेलं आहे त्याला कळाय। गन्ना नाही येतो, तर याच्यातून फुलं निघत असतात, मग आता हे पक्कळा पाक किती मोठे आलेले आहे त्याला। आणि सारे जे उगले नाही हे पान आहे त्याचे, हा आता हे भरपूर निघत आहेत। हे आजीने आणलं एकच होतं ते, मग नंतर इकडे पण उगवलं दुसरं, इकडे 3-4 झालेले आहेत ते, आता छोटे छोटे निघत आहेत। मग असे त्याला फुलं येत जाणार, याला पण फुलं येतात, त्या दिवशी आलं होतं पण ते आता तुटलं फुल, पिंक कलरचं। हवेने तुटलं होतं, खूप हवा आली होती। हा याला गुलाबाचं फुल आलेलं आहे, त्याला मोगऱ्याचं फुल आहे। का तोडलं ते झाड, ते तिकडे फुल, ते 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 तिकडे, अदू ते तिकडे तिकडे। हा हा गोडनिंबाचे झाडं पण खूप सारे आलेले आहेत आपल्या इथं, गोडनिंबाचे झाड पण आपल्या इथे किती मोठे आलेले आहेत। हे पण आता मोठे होत आहेत, इथं पान जे पांढऱ्या फुलाचं झाड होतं ना तोंड टाकलं इथून, तर आता याला पागुरी फुटत आहेत। इथे जायला हे होत नाही, हा जायला जागा नाही ना, आता हेच तर किती मोठा झालेला, याला आता कट करायचं आहे। इथे अळ्या वगैरे राहते ना, अळ्या नाही, अळ्या वगैरे नाही तिथे, खूप सारे निघाले गोडनिंबाचे झाड। कमेंट करून सांगा, हा कमेंट करून सांगा, जिनला जिनला झाडावरून काय अळ्या काढता वेळेस हे। तर चला मग आता आतमध्ये चलतोस, अदू चला चला, आता कांदे सुकू देते आणि नंतर मग याचे सार काढून घेणार। चला
फ्रेंड्स, सकाळपासून जे पाऊस सुरू आहे म्हणजे दोन दोन तासानं, आता दुपारी तरी काही ना काही ऊन पडली होती आणि तेवढ्या मिनटात मी जे कांदे होते ना हे वाढू घातले होते, कांद्याचे साल पण काढून घेतले आणि भरून ठेवले, कारण की आमच्याकडे पुन्हा पाऊस सुरू झाला, सकाळपासून पाऊस येतो. आणि अद्दू काय करते अद्दू? हा, कपडे धुतले होते आज, तर कपडे थोडेसे वले झाले होते, तर मी घरातच टाकले वाढू. हा, स्पिनर खेळत आहे का तू? हा, आताच आमचे जेवण झाले ना तू? भाजी थोडी तिखट झाली होती का तशी? नाही का, बरोबर झाली होती ना, मग मला तिखट वाटत आहे वाटते तिखट. चला काही गोड खाऊ आपण. माहीचे मामा पिक्चर बघत आहेत आणि माही इथे झोपलेली आहे. तिला म्हटलं पलंगवर झोप, पण ती ऐकत नाही, झोपली कशी ती. तर चला आता भांडेर आले, तर भांडे घासून घेते मी. आता करायला तर कामं काहीच नाही आहे, 9:15 वाजले, सर्व कामं झालेले आहेत. आता आज जर लसूण निवडून घेतला मी, तर आता तर पेस्ट बनवत नाही लसूणची, उद्या सकाळी बनवणार. तर चला तर भांडे थोडेसे जास्त घासायची गरज नाही आहे, म्हणजे 2-3 ताटं आहेत बस. तर इकडे मी आहे ना गरम पाण्यामध्ये जे पोळीचे कपडे असतात ना ते कपडे भिजू घातले, कारण की ते थोडेसे आहे ना खूप दिवसाले ते मळगटले होते. मी खूप म्हणजे घासायचा प्रयत्न केला पण ते निघतच नव्हते. आखरी मग माझ्या आईने मला सांगितलं की बा थोडंसं गरम पाणी कर, त्याच्यामध्ये निरमा टाक, थोडंसं मीठ टाक आणि कपडे आहेत ना तर ते कपडे भिजू घालून घे रात्रभर, तर त्याचा जो चिकटपणा आहे ना तो पूर्ण निघून येणार. तर म्हणून मी आता तसंच केलं आणि होऊ शकता म्हणजे गरमच पाणी आता पण, तर आता उद्या सकाळी हे कपडे धुवून काढणार मी. त्याला रात्रभर असंच राहून देते, उद्या सकाळी घासून घेणार. हा तू काय करत आहे? चल आता भांडे घासून घेते आणि त्याच्यानंतर मग लुडो घेऊ. आदू, साखर देऊ का तुला? काय साखर खायची आहे का? मला थोडंसं तिखट लागलं म्हणून हा ना, ते थोडंसं मला असं वाटत आहे आज थोडीशी भाजी आहे ना माझी तिखट झाली, म्हणजे जास्त नाही थोडीशी. हे घे साखर, आता चॉकलेट हातात घे, हातात हातामध्ये. तर आता घरामध्ये चॉकलेट नाही, चॉकलेट संपले, आता यांना सांगा लागणार आणि हे ना तू कसं करतो जास्त गोड झाला? मी थोडीशीच खाल्ली म्हणा, मला तसं जास्त गोड आवडत नाही, थोडीशीच खाल्ली. अजू आता काय करायचंय? चल आपण मी भांडे घासून घेते, मग आपण बाहेर बसू. हा, लुडो खेळून आपण. लुडो? लुडो नाही, बाहेर बसून काही ना काही करा टाइमपास. बरं, काही काही टाइमपास करू आम्ही बाहेर बसून. तर भांडे एवढे आहेत, एवढे भांडे घासून घेते. चल मी इथे भांडे घासू काय? आज अजू कॅमेरा बंद झाला. कॅमेरामॅन, नवीन कॅमेरामॅन, छोटा कॅमेरा. हा, छोटा कॅमेरामॅन झाला. पटकणी भांडे घासू आणि आता काय मी ते लाईट पण जाऊ शकते. बाहेर खूप पाऊस सुरू आहे. खूप पाऊस नाही, थोडस कमी झाला का? हो का? नाही, मगापासून लाइट गेली होती, 6 वाजतापासून गेली होती, तर 7:30 लाईट आली. तू झोपलेलाच होता म्हणजे सकाळपासून 3-4 वेळा लाईट दिली आमच्याकडे, पावसाळ्यात म्हणजे सकाळपासून पाऊस सुरू आहे ना त्याच्यामुळे. बाकी आणखी मस्त बाकी मजेत आहे तू? मजेत आहे. घरातल्या घरात बोलावं लागते नाही. मम्मी शाळा म्हणत आहे का? खेळासाठी आहे ना, जर नाही असलं असत तर खूप जास्त आठवण आली असते. थोडस वाटतेच म्हणा, कारण की तू एवढे दिवस राहिला नाही कधी. जाऊ दे, लवकरच येणार आहे मम्मी. आता फिनिश झाला की मम्मी घरी येणार. आता तर फक्त आता 1 महिना झाला, आता एक अजून मला 1 महिना पाहिजे. मग आता काय, मग 2 महिने होऊन जाईल. मग 2 महिने मग मम्मी घरी. हा, चल इथे बसून घेते.
चलो आता तुला उचल, तू तो भारी आहे का रे? अरे बापरे माझ्या पिल्लू खूप भारी झालं रे बापरे. कसं दिसत आहे आपण? हे पाना अदू खूप भारी. चल आपल्याला बाहेर बसायचं. नाही नाही दीदीला झोपू दे, आपण इथं बस इथं मी लाईट बंद करून येते. ते किचन मधला हा अदू किती भारी झाला अदू. चला आता बाहेर बसू आम्ही आता, है ना? हां अदू स्केट करतो मी बाहेर बसते ना, नाही तर थोडं फिरते. पाणी बंद झालं वाटते. हो पाणी बंद झालं. चला अरे घरामध्येच घाल ना ते शू होती ना, ओले होती ना तुझे पाण्यामध्ये. घाल फक्त हळू. हा पूर्ण अंगणामध्ये पाणीच पाणी आहे. स्लीप होशील ना? हा कुठं यार इकडचा लाईट लागला वाटते. तर आमच्या घरा इकडचा जो लाईट आहे ना तो बंद झाला होता, आता इकडचा लागला तर तिकडचा बंद झाला. हा आदला बदली झाली. तर आता थोडा फिरते. तसं तर भुरभुरी चालू आहे ना पावसाची. आणि मोगऱ्याचा वेल आहे ना, त्याला काही फुलं आलेले आहेत आता आणि भरपूर कळ्या पण आलेल्या आहेत. तर आता उद्या हे सकाळी मस्त जो मोगऱ्याचा वेल आहे ना हे सर्व फुलांनी मस्त दिसणार आहे भरलेलं. आता सुगंध पण खूप छान येतं. आणि अदू बघाच झालंच नाही का? बरं ठीक आहे, घालून दे सॉक्स. तर चला आता फिरू, नंतर मग आराम करू. बरं ठीक आहे, घालून घे ना सॉक्स. तर फ्रेंड्स झालेले आहेत माझ्या चक्रा मारून आणि आमच्या अदूच आणखीन झालेलंच नाही आहे. काय करत आहे तू? अच्छा लेस बांधत आहे का? बरं ठीक आहे बांध, मग मी बसते इथे थोड्या वेळ. हां तर फ्रेंड्स मला ना मागच्या ब्लॉगमध्ये एका ताईची कमेंट आली होती की ताई तुमचे चिकाच्या कुरडा कसे बनवते, म्हणजे जुन्या गव्हाच्या बनवते की बा नवीन गव्हाच्या बनवते, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांनी हे पण सांगितलं की बा मला पण कुरडा येतात चिकाच्या, पण माझ्या हातच्या ज्या कुरडा आहेत ना हे फुगत नाहीत, आणि तुमच्या आईच्या हातच्या ज्या कुरडा आहेत ना ह्या खूप फुगतात. तर तुमची आई कशी बनवते हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता कसं आहे, आता 2-3 दिवस झाले पाऊस सुरू आहे आणि मी पण आईच्या घरी गेलेली नाही आहे. तर मी आईला तसं तर फोन करून विचारलं होतं की बा तू आता एवढ्यात चिकाच्या कुरोड्या बनवत आहे का, तर माझ्या आईने नाही सांगितलं कारण की पावसामुळे यावेळेस बनत नाहीत, त्याला ऊन खूप पाहिजे. तर म्हणून मग आईने सांगितलं जेव्हा बा मी चिकाच्या कुरोड्या बनवणार तेव्हा तुला नक्की सांगणार, म्हणजे कसं मला शूट करायला बरं. तर त्या ताईने मला सांगितलं बा तुमची आई कशी बनवते हे मला फक्त दाखव जा. तर म्हणून मग आता जेव्हा पण मी आता आईच्या घरी गेली ना तर तसे तर आई मला फोन करणारच जेव्हा चिकाच्या कुरोड्या बनवणार तेव्हा. तर मग तेव्हा मी माझ्या आईच्या हातची चिकाच्या कुरोड्याची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार. बघशील हळू समोर बघ. तर आता हा स्केटिंग करतो अदू. अदू हळू हळू हळू. बापरे मला भीती वाटते अदू तुझी. बघशील कारण की याची गॅरंटी नाही आहे तू कधी पडणार. तर खाली बघशील पाऊस आहे म्हणजे पाणी पडलेलं त्याने स्लिप होऊ शकतं. वा वा छान छान. हो ना हे स्केटिंगचे निशाण येऊन राहिले अदूच्या स्केटिंगचे निशाण. अर्ध हिंदी अर्ध मराठी. बघशील पा. चल कर मग अदू तू स्केटिंग, मी घरामध्ये थांब बसते. हा बरं मी इथंच बसते तू कर ठीक आहे. चला आता मग फ्रेंड्स आता इथे अदू स्केटिंग करत आहे आणि इथे मी बसत आहे. तर बस आता थोडा इथे बसते कारण की अदू नाही म्हणत आहे घरामध्ये जायला म्हणून. तर चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडली बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. आणि हो या चॅनलसोबत माझा आणखीन एक शॉर्टचा चॅनल पण आहे, तर त्या चॅनलची लिंक आणि इंस्टाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. त्या लिंकवरून तुम्ही माझ्या शॉर्टच्या चॅनलवर पण मला सबस्क्राईब करू शकता. तर चला तुम्ही फ्रेंड्स भेटू आता अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. हो.